आणि वरून गोष्ट जंगलालाच लागून शेती आहे, पण मालकी हकाचीच शेती आहे माझ्याकडे, आणि जंगलाच्याच भागाने हत्ती माझ्या वावरामध्ये आले, आणि हा जवळपास कमीच कमी तरी रात्रीच्या 9 वाजे का 9:30 वाजे आले असतील, 9 वाजे ते मी येऊन गेलो वावरातनं, तर तेव्हा काहीच नव्हते, त्या माझ्या गेल्यानंतर हत्ती आले आणि जवळपास कमीच कमी तरी 2 एकराचे नुकसान केलं आहे, पाईप फोडलं आहे, काही फळबाग काही जांबाजुंबाचे झाडं लावले होते ते सर्व तोडताड केलं आहे, बोरचा पाईपसुद्धा तोडला आहे सेक्शन पाईप, आणि हा अशा प्रकारानं हा नुकसान झालं आहे, कारण की नुकसान एवढी भरपूर झाली आहे का जीवनामध्ये आपण एवढी नुकसानच नाही पाहतला, अशा प्रकारची नुकसान झाली आहे। आणि डिपार्टमेंटला फोन केला तर त्या ठिकाणी रेंजर साहेब आणि रामडा आपला रामडा पिसर हे सुद्धा आले, गार्डा आले, काही गावातले लोकंसुद्धा भरपूर होते ह्या ठिकाणी, त्यांना टेपनं मोजमाप केलं आहे आणि मोजमाप करून सरळनी चौकशी करून सरळनी वापस गेले आणि त्यांनी सांगितले की फक्त आता उद्याला रात्रवाला येऊ शकते बा, अजून नुकसान केला समजा तर आम्ही उद्या पंचनामा करू असा प्रकारचे बोलून सरळनी गेले। आणि वरून गोष्ट कशी की नुकसान एवढी भरपूर झाली आहे का या ठिकाणी, सगळा पावसा नाही वाटत तशी नुकसान केलं आहे, त्याच्यामुळे शासनानं काहीतरी भरपूर आम्हाला काहीतरी नुकसानपेक्षा जे नुकसान झाली त्याच्यापेक्षा काहीतरी आम्हाला बदला भेटावं अशी आमची माग आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।